हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत शेगावमधील गजानन महाराजांचे मंदिर. सुरुवातीलाच आपल्याला दिसतो तो चप्पल स्टँड, तिथे आपल्याला चप्पल काढावी लागते. आणि हे दाखवण्याकरता किंवा तिथे आपल्यासाठी सेवा करण्यासाठी सेवक वर्ग असतो. या सेवा कार्यामध्ये कार्यरत असणारा सेवक वर्ग हा सेवेला आपला जीवनधर्म मानून कार्य करतो. या सर्व कार्याचा प्राण म्हणजे सेवावृत्तीने कार्यरत असलेले हजारो हात. केवळ भक्तिभावाने काम करणारे व कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता कार्यरत असणारे हजारो सेवेकरी इथे कार्यरत असतात. यात महिलांचाही समावेश आहे. वेगवेगळ्या गावांमधून हे सेवेकरी येतात. त्यांचे गट केलेले असतात व सेवा ठरलेली असते. मंदिर परिसरात आढळणाऱ्या कमारीच्या स्वच्छतेचे सर्व श्रेय हे सेवेकऱ्यांनाच द्यावे लागेल. शेगावला येऊन महाराजांचे दर्शन घेणे ही भाविकांसाठी एक परिपूर्ण भेट आहे. संत त्यांच्या स्वभावात खरोखर थोर आहेत. ते कधीही जात, रंगपंथ इत्यादीचा भेदभाव करत नाही. उलट संत नेहमी भक्तांना आदर्श आणि अर्थपूर्ण जीवनासाठी खरा मार्ग दाखवतात. श्री गजानन महाराजांनी आपल्या उदात्त अवताराद्वारे प्रबोधन केले आणि 32व्या वर्षाच्या अल्प कालावधीत आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने आणि सामर्थ्याने असंख्य लोकांच्या जीवनात अतुलनीय बदल घडवून आणले. आणि शेवटी 1908 त्यांच्या अवताराकडे एक रेषा काढण्याचे भाकीत केले. जीवन कोट्यवधी भाविकांना प्रेरणा आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टी देणारे समाधी मंदिर नेमके कोठे आहे याचे संकेतही त्यांनी दिले. श्री गजानन महाराजांनी त्यांच्या उदात्त उपस्थितीने या समाधी मंदिरासाठी संमती दिली आणि व निर्देश दिले. बोगद्यात श्री गजानन महाराजांच्या जिवंत देहाचे पवित्र अस्तित्व आजही आपल्याला जाणवते. आधी मंदिर अत्यंत आकर्षक संगमरवरी दगडामध्ये बांधण्यात आले आहे. तेथे भाविकांना मुखदर्शन या व्यवस्थेद्वारे भगवान गजानन महाराजांच्या मूर्तीचे दूरवर दर्शन घेता येते किंवा थेट बोगद्यात जाऊन प्रार्थना करून श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेता येते. गणगणगणात बोते म्हणून आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. धन्यवाद.